दहामध्ये किती रेषा आहेत? 10 रेषा आहेत. तर एका रेषेची किंमत किती आहे? 1 डिग्री, म्हणजे 1 अंश. तर प्रोटेक्टरचा उपयोग कशासाठी होतो? इट इज यूज्ड टू मेजर अँड अँगल अँड ऑल्सो टू ड्रॉ अँड अँगल अकॉर्डिंग टू गिव्हन मेजर. अ प्रोटेक्टर इज यूज टू मेजर अँड अँगल अँड ऑल्सो टू ड्रॉ, मेजर करण्यासाठी आणि ड्रॉ म्हणजे काढण्यासाठी पण अँगल ह्याचा उपयोग होतो, प्रोटेक्टरचा, कोन मापकाचा. दुसरं, अ प्रोटेक्टर इज अ सेमी सर्क्युलर इन शेप. ह्याचा आकार कसा आहे? अर्धगोल आहे असा, सेमी सर्क्युलर इन शेप. अ प्रोटेक्टर इज डिवाइडेड इन टू 180 इक्वल पार्ट्स. 180 इक्वल पार्ट्स, 0 ते 180 आणि 0 ते 180, आणि ईच पार्ट इज 1 डिग्री. एका पार्टची किंमत किती आहे? तर 1 डिग्री. एका रेषेची किंमत 1 डिग्री आहे. 1 डिग्री इज रिटन ॲज 1 डिग्री. एक आणि त्याच्या डोक्यावर असं गोल शून्यासारखं. हे काय आहे? कोन मापक आहे, प्रोटेक्टर. 0 ते 180 बाहेरच्या बाजूनी, 0 ते 180 आतल्या बाजूनी. आणि ह्याच्यावर जे असतं ह्याला काय म्हणायचं? ह्या पॉइंटला सेंटर ऑफ प्रोटेक्टर. आणि ही जी रेषा आहे प्रोटेक्टरची, हिला म्हणायचं बेस लाईन ऑफ प्रोटेक्टर. आता ह्याच्यातला प्रत्येक एका रेषेची किंमत किती आहे? 1 डिग्री. तर इथं काढलेले हे 0, 10 आणि 20. तर 0 ते 10 मध्ये किती रेषा आहेत? 10 रेषा आहेत. तर एका रेषेची किंमत किती? म्हणजे ईच पार्ट इज 1 डिग्री. हा आपल्याला समजा असा अँगल दिलाय, हा आपल्याला मेजर करायचा आहे. मेजर अँड अँगल, हा आपला अँगल मेजर करायचा आहे. तर आपण वापर कशाचा करणार? कोन मापकाचा, प्रोटेक्टरचा. हे प्रोटेक्टर, आता ह्या प्रोटेक्टरचं सेंटर आणि ह्याचा व्हर्टेक्स हा एकामेकावर ठेवायचा असा. ही बेस लाईन आणि ही आर्म एकामेकांवर ठेवून जुळवायची आणि कोन मोजायचा. आता हा कोन मोजताना आतल्या बाजूने मोजायचा, बाहेरच्या बाजूने नाही मोजायचा. 0, 10, 20, 30 आणि 35. तर ह्याचा किती कोन आहे? 35 अंशाचा हा कोन आहे, 35 डिग्री. आपण आता हा मेजर केला. आता समजा आपल्याला 90 अंशाचा कोन काढायचा आहे. तर आधी आपण काय करणार? एक रेषा काढायची, पट्टीने रेषा काढली आपण. याला नाव देऊ आपण ए बी. ए वर कोन मापक ठेवायचं. कोन मापकाचं सेंटर, सेंटर ऑफ प्रोटेक्टर पुट ऑन पॉइंट ए. आणि मोजायचे कुठून? 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 ला खूण करायची. त्याच्यानंतर हा जो पॉइंट आलेला आहे हा पॉइंट आणि ए जुळवायचे. हा किती अंशाचा झाला? 90 अंशाचा कोण. याला आपण सी नाव देऊ. टू ड्रॉ अँड अँगल, आपण ड्रॉ केला अँगल. आता आपल्याला हा अँगल किती अंशाचा आहे तो मेजर करायचा आहे. अगेन वी यूज प्रोटेक्टर, पुट सेंटर ऑफ प्रोटेक्टर ऑन व्हर्टेक्स ऑफ अँगल. And base line is parallel to this arm of cone. तर मोजायचं परत 0 पासून सुरुवात करून इथपर्यंत यायचं. तर हा कोन जवळजवळ 140 चा आहे, 140 डिग्री.
140 अंश। आता समजा असा कोण आहे हा मोजायचा आपल्याला, याच्यावर कोण मापक सेंटर ठेवायचं मोजायचं। आता आपण कोण आपण आता बाहेरून जे खुणा केलेले त्या वापरणार आहेत, बाहेरच्या आतल्या नाही। आता 0, 10, 20 आणि 30 अंश म्हणजे काही वेळेस आपल्याला इकडून वापर करायचा असतो, काही वेळेस बाहेरच्या ह्याचा वापर करायचा असतो खुणांचा। आतून खुणांचा वापर केव्हा करायचा, तर जेव्हा असे कोण असतात या बाजूचे आणि ह्या बाजूचे कोण असतील तेव्हा बाहेरच्या खुणांचा वापर करायचा।